नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माहिनपूर चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे तर आता जी भरती जी आहे ती आहे बँक ऑफ बडोदा म्हणजे बी ओ बी तर बघा याच्यामध्ये विविध पदाची जी, जी आहे भरती घेण्यात येत आहे तर ऑनलाईन जी ही जी तुम्हाला भरती आहे ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे जे ॲप्लिकेशन जे स्टार्ट झालेले पंचवीस नोव्हेंबर दोन हजार वीसला आणि लास्ट डेट जी आहे ती पंधरा डिसेंबर दोन हजार वीसला तर याच्यामध्ये बघा ही आहे ही एंगेजमेंट म्हणजे फिक्स टर्मसाठी आहे ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे ही पद तर याच्यामध्ये खालील पदे जी आहे ती दिलेली आहेत ती जी आहे ती बँक भरणार आहे जसे की फिनटेक अँड टेक्नॉ सॉरी फिनटेक अँड डिजिटल लँडिंग सर्वांची जे एकच पद आहे त्याच्यानंतर कस्टमर एक्सपिरियन्स सप्लाय चेन फायनान्स कॅश मॅनेजमेंट होम लोन्स अँड मॉर्गेज बिझनेस एज्युकेशन लोन बिझनेस लोन अगेन्स्ट सिक्युरिटी तर असे जे आहे एकूण सात पदे आहेत आणि विविध सात पदांची भरती दिलेली आहे याची जी रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ते आ, पोस्ट वाईज असणार आहे याच्यामध्ये जी तुमचे एज जे दिलेले आहे ते मिनिमम जे आहे ते मिनिमम एज जे तुमचं तीस असायला पाहिजे आणि मॅक्झिमम जे आहे ते पंचावन्न असायला पाहिजे एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यामध्ये बघा मिनिमम जे ते तुम्हाला डिग्री मागितलेली आहे जर तुमच्याकडं डिग्री प्लस जर तुमच्याकडे एम बी ए असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा मॅनेजमेंट किंवा त्याच्या समतुल्य असणार तर तुम्हाला प्रेफरन्स राहणार आहे आणि याच्यासाठी जे तुम्हाला मिनिमम दहा वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे बँकिंग सेक्च सेक्टरमधला ठीक आहे त्याच्यानंतर आणि हेड लेवल पोझिशन पाहिजे ठीक आहे तीन वर्षासाठी मिनिमम जे आहे सिनियर किंवा हेड लेवलची पोजिशन पाहिजेन मिनिमम तुम्हाला दहा वर्षाचा एक्सपिरियन्स त्या दहा वर्षामध्येच तुम्हाला मिनिमम ते दहा वर्षातल्या तीन वर्षाचा जो आहे एक्सपिरियन्स तुमचा तो सिनियर किंवा हेड लेवल पोजिशनचा असायला पाहिजे तर रेम्युनेशन जे आहे ते तुमच्या एज्युकेशन आणि एक्सपिरियन्सवर असणार आहे डिपेंड्स मे बी छानच असणार आहे कारण ही जी आहे ही हेड ची पोस्ट आहे ही जी आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे तीन वर्षासाठी आणि ही एक्सटेंडेबल सुद्धा आहे म्हणजे जोपर्यंत तुमचे रिटायरमेंट होत नाही तोपर्यंत तो सुद्धा असणार आहे डिपेंड ऑन युअर परफॉर्मन्स ठीक आहे तर जॉब जॉब लोकेशन जे आहे तुमची पोस्टिंग हे जिथं गरज असणार आहे त्याच ठिकाणी होणार आहे याचे सिलेक्शन प्रोसेस जी आहे ते डायरेक्टली ज्यांचे सिलेक्शन होणार आहे पहिल्यांदा तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचं आहे ठीक आहे बँक ऑफ बरोदाच्या वेबसाईटला जाऊन ती जी वेबसाईट आहे त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तर बघा पहिल्यांदा जे आहे तुमचं शॉर्टलिस्टिंग होणार आहे ऑनलाईन जेव्हा तुम्ही देणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन भरल्यानंतर तुमचं शॉर्टलिस्टिंग होणार आहे त्या शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू त्याच्यानंतर डीजी सॉरी डी जी डी म्हणतो आपण त्याला ग्रुप डिस्कशन होणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांची काय अजून मेथड असणार आहे ती होऊ शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस असणार आहे थोडक्यात तर तुम्हाला बघा अप्लाय ऑनलाईन करायचं आहे ऑनलाईन ठीक आहे तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बरोदा डॉट को डॉट इन स्लॅश करिअर डॉट एस टी एम एल सॉरी एस टी एम या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तशी जी ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही लिंक भरू शकता तर अशा प्रकारे जे आहे ही आ, भरती होती तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंट कमेंट करा त्याचं मी लवकरात लवकर प्रलौकर जे आहे कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन थँक्यू फॉर वॉचिंग स्टे होम स्टे सेफ